सो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुमित जोशी एस जे ब्लॉग्स. सो आज तुम्ही टायटलमध्ये वाचवलं असेल मी कुठे जातो आहे, तर यस, मी आज जातो आहे माझ्या शाईनला हँडगार्ड लावायला, नवजीवनला जातो आहे. तर जसे ऋषभच्या बाईकला हँडगार्ड्स आहेत, तसे माझा विचार चालला आहे की फिटिंग करायची. तर आता बघूया कुठले आपल्याला भेटत आहेत. सो इथून मी जात आहे आता विरारला. हो, माहिती आहे मला, मी उलटा जातो आहे. मला सोपरवरून डायरेक्ट वसई उठला असता, पण मी विरारला जातो आहे कारण का ऋषभ तिकडे आपल्याला भेटतो आहे. ऋषभ तिकडे भेटणार, मग आम्ही डायरेक्ट हायवे थ्रू नवजीवनला जाणार आहे. ऋषभने पण तिकडूनच घेतलेली हँडगार्ड त्याच्या बुलेट आणि यामासाठी, म्हणून मी पण तिकडेच चालू आहे. त्याला माहिती व्यवस्थित कुठे चांगले भेटतात, म्हणून त्याच्यासोबत जातो आहे मी. आता फटाफट जाऊया आणि ऋषभला भेटूया. मी आता मोगची बिल्डिंग क्रॉस केली आहे. गाईज, आता बिर्याणी रोडवरून बाहेर निघालोय. इकडे आता आपल्याला कुठे भेटणार आहे, तो फाटा क्रॉस करून येणार होता विरारचा. विरारवरून फाटा क्रॉस केलं की इथे सिग्नलच्या इथे बाहेर पडतो जो रस्ता, तिकडनं येणार आहे. आउटला ब्रिज क्रॉस करून येईल. तुला कॉल केला, त्याचा बोलला की इकडनं येतोय म्हणून फाटा क्रॉस करून येतोय. या सिग्नलच्या पुढे रिक्षा स्टँड तिथे तो आपल्याला भेटणार आहे. तरी त्या मला ऋषभ भेटला आहे आणि तो आता पुढे गेला आहे जातो त्याच्या पाठोपाठ. तो बुलेट घेऊन आला आहे म्हणून फटाफट पुढे गेला आहे. तर तुम्ही समोरच पाहू शकता आपला हायवेचा ब्रिज आलेला आहे. तर आपण आत्ता, तर मी आता विरार सिटीमधून बाहेर पडलेलो आहे. इथून आता राईट टर्न मारला की आम्ही आता हायवे जॉईन करणार आहोत. तो ऋषभ जरा पुढे गेलेला आहे, तर मी आता फटाफट जातो त्याच्या पाठून. तर हा ऋषभ नाही आहे, ऋषभ पुढे गेला आहे. दुसरी रॉयल एनफिल्ड होती. तर आता आपण फटाफट जाऊया, ऋषभ जरा पुढे गेलाय.
तर पाहू शकता इथून आता लेफ्ट साईडहून आपले बाईकची वगैरे दुकानं स्टार्ट झाले आहेत. बाईकचे पार्ट्स वगैरे राईट साईडला लेफ्ट साईडला दोन्ही बाजूला दुकानं आहेत. तर आता बघूया ऋषभ कुठे थांबतो आहे जाऊन. तर राईट साईडला पण इकडे भरपूर दुकानं आहेत. तर आता इथे ऋषभ थांबला आहे आणि इथे आपण राईट साईडला काम करणार आहोत बहुतेक. हे हँड गार्ड मी सिलेक्ट केलं आहे. आता ह्याची फटाफट फिटिंग करून घेऊया. जॅकेट 100 आहे इकडे इथं. ऋषभ इथे वायरिंग करतोय आणि हँड गार्ड्स ही लावले आहेत. LED वाले घेतले आहेत. सिंपल घ्यायचे होते पण फिटिंग होत नव्हती म्हणून LED वगैरे घ्यायला लागले. वन साईड फक्त हँडलला फिटिंग होतात आणि ओपन होते बाजून. त्याची वायरिंग इकडे कसं वायरिंग करतोय आता दुसऱ्यांदा. सो काल ॲक्च्युली मॅकॅनिकने केली होती वायरिंग पण संध्याकाळी झाली होती, उशीर झाला होता, काळोख झाला होता म्हणून फटाफट आपण निघालो आणि ऋषभ पण निघून गेला होता तिथे काकूंना आणायला. तर आज पुन्हा एकदा मी ऋषभच्या घरी आलो आहे विरारला. तो मला फिटिंग करून देतो आहे व्यवस्थित, वायरिंग वगैरे व्यवस्थित करून देतो आहे. काल तिथल्या मॅकॅनिकने फक्त वायरिंग अशीच बाहेरून केली, जॉईंट्स करून दिले आणि तिथून आपण निघून आलो. मग आता मी आलो ऋषभकडे तर ऋषभ बोला ये घरी माझ्या मी करून देतो म्हणून मी आलो आज. तर ऋषभ करून देतो वायरिंग. ऋषभ आता अलाइनमेंट घेतोय. बोललो होतो ना तुला वायरचा जोर करू नको. बरोबर आता बघ लाईन बरोबर आहे. नट बोल्ट केलं चांगलं बघ आता पण हँड गार्ड लावलेले आहेत.
तर आपले आता हँडगार्ड्स फिटिंग करून झालेत, तर कसे वाटतात हँडगार्ड्स नक्की मला कमेंट करून सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. फायनली शाईनसाठी आपण हँडगार्ड्स फिटिंग केलेले आहेत.